मी बघा ते शब्दांचे खेळ करत राहतात, आम्हाला तर सवय झाली आहे त्याच्यामध्ये. मी जिथे बसले तिथे पार्लमेंट मध्ये तुम्ही बसलाय, तिथे अदृश्य शक्ती आणि त्यांची सगळी गॅंग बसते. आणि ते म्हणजे वक्फ बोर्डचं जेव्हा त्यांनी बिल आणतात ना, एक तर ते आम्हाला कळलंच नाही, ते आम्हाला वर्तमानपत्रातून कळलं. आता एवढं महत्वाचं बिल, प्रत्येक बिल महत्वाचं असतं, ते आणतात आम्हाला वर्तमानपत्र. पार्लमेंट आज वर्तमानपत्रात वाचणार, त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन देतात. म्हणजे नाही असं कसं नाही असं काय म्हणलं, मग वर्तमानपत्र झालंच कसं, बिल आधी वर्तमानपत्र नंतर पार्लमेंट. या पार्लमेंटचा अपमान हे संविधानाच्या विरोधातली पहिली. त्याच्यानंतर मग आम्ही फार झाला इथून चढवला, एक तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची ताकद वाढली. आधी आम्ही 100च होतो, आता 250 झालंय. त्याच्यामुळे ते कुठलेही सगळीच येतात. आणि माहोल असा झालाय तिकडे की आम्ही नंबर बी वाढलोय पण विरोधात आहोत, पण आमच्याकडे चेहरे बघितले की आम्ही सत्तेच आहोत वाटतं. आणि ते शपथ घेऊन मंत्री बसले पण ते विरोधात असे चेहरे बघते. ते दुःखी आत्मे दिसतात तर आम्ही सुखी आणि आमची चेष्टा करतात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आता वक्फ बोर्डचं झालं किंवा आता पुढचं इलेक्शन, आता पुढच्या इलेक्शन मध्ये जागा वाटप कसा होईल, मला विचारलं किती शिकलं मला काही फरक पडत. संघर्ष करून तुम्ही आम्हाला निवडून दिले, त्यामुळे तेव्हा कशात काय नव्हतं, कोर्ट निवडून येईल का त्याची काय गॅरंटी, आपल्याला तीच सिद्ध होती ती बीजेपी. ते 45 आपण 30-0 विसरून गेलो होतो. पण ती आपले 31 आले तेव्हा त्या काळ कुणाला वाटलं होतं, जसं लीड वाढत होते आपली होता शोभा देवची तर स्ट्रॉंग टू जॉरी आहे. तुम्ही त्यांची लढला नव्हता, लढला नसता कलेक्टर आणि सगळ्यांबरोबर एका सिरिया सगळ्यांचं तीनचं कौतुक केलं पाहिजे की शोभा त्यांच्या कौतुकला प्रत्येक पक्षाचा मान सन्मान करून आज पुन्हा एकदा आपण आला की मनमोकळेपणे काही सूचना केल्या मनपूर्वक आभार मानले. तुम्ही ज्या काही सूचना केलेल्या आहेत, जी चिन्हाची तुम्ही सूचना केली अगदी तुमची मला मान्य आहे. आता पुढच्या आठवड्यात जेव्हा मीटिंग होईल त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगेल की आपल्या सगळ्या इंडिया अलायन्स मध्ये जेवढे जेवढे नेते आणि चिन्ह आहेत ती सगळी चिन्ह आणि सगळ्या नेत्यांच्या टीमसाठी आपल्या सगळ्यांना पुढचे 90 दिवस मरण झाले. आपल्या इलेक्शनला 90 दिवस आहेत आशीर्वाद. अरे 15-10 November 2020 गेले ते ऍक्च्युली राहिले 70 दिवस. दिवाळीचा आठवडा 10 दिवस जात असते, 10 दिवस राहिले 60 दिवस. तर दोनच महिन्याचा कालावधी पूर्ण राहिलेला आहे आपल्याला. एकही दिवस वाया घालू नका, एक एक दिवस महत्वाचा, एक एक मिनिट चिन्ह होत सोडलं. आणि मी कालच विनंती केली भावांना सकाळच्या की कॅन्डिडेट लवकर सांगा, काय झालं आम्हाला सांगू नका, कानात सांगा त्याला की तू कामाला जा. एकतर आम्हाला सगळ्यांना आणि काँग्रेसला भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारातून मुक्त केले, त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स मध्ये. आता बघा भ्रष्टाचार आता काय आणखी देवेंद्रजी बोलले, जे जातीचा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना काय पत्राची रुपयाची होती. पत्रकार हे म्हणाले मला, पत्रकार यावं तरी तुमच्या ठिकाणी म्हणलं माझ्यावर कशावर घेतली मध्ये वापरून घ्यायचं आणि जरी केली असेल तर हे जन्माला आलेलं बेटर भ्रष्टाचारी असण्यापेक्षा. त्याच्यातून आम्हाला बीजेपीने आम्हालाही मुक्त केलं, ह्यांनाही मुक्त केलं. काँग्रेस राष्ट्रवादी याच्यातून मुक्त आहे. आता तूच रास्ते पे फिरसे नाही जात. त्यामुळे असं सरकार आपण आणलं पाहिजे आता, हे लोकांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले. क्रांती महाराष्ट्राकडे आतापर्यंत सगळी गेल्या कंपन्या दुसरीकडे परत आणायची, चांगलं प्रशासन, पारदर्शक प्रशासन
आपल्याला या राज्याला द्यायचंय आणि महाराष्ट्राचे मान पाल निशान या ठिकाणी म्हणून घालवली ना परत आपल्याला आणण्याची जबाबदारी आज आपल्याकडे लोक फार अपेक्षित आहे. मी सांगते मी 1.5 लाख मतांनी जेव्हा निवडून आलेला तर मी अमोलदादाला फोन केला. बोला अमोलदादा ही बहुत खतरनाक चीज हो गई है. मला म्हणतो हो बघायला ताई आपल्या जबाबदारी विचार करा. आज जेव्हा आपण आलो 30 आपण आलो तेव्हा आपली जबाबदारी काय वाटली मला. आता मला विचाराल तर कमी असते तर आम्ही लढलो असतो. आता टेन्शन नाही लढतो की आपली लोकांनी एवढा आपल्याला प्रेम आणि विश्वास दाखवलाय आपल्याला किती करायला पाहिजे तिघांचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.